नमस्कार, मी मनीषा सुर्वे, मिरॅकल्स अकॅडमी शेड्यूल 10 दादरची विद्यार्थिनी. खरं तर अभिनय करावा असं वाटत होतं. अगदीच अभिनय येत नव्हता अशातलाही भाग नव्हता, पण नुसता अभिनय येऊन चालत नाही आहे तर तो टेक्निकली साऊंड असणं खूप गरजेचं आहे. आणि याच कारणासाठी मी मिरॅकल्स अकॅडमीमध्ये दाखल झाले. मिरॅकल्स अकॅडमीमध्ये आल्यानंतर एकूण जो अनुभव मिळाला तो खरंच माझं विश्व समृद्ध करणारा होता. मिरॅकल्स अकॅडमीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या गेल्या. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर कॅरेक्टरायझेशन आम्ही शिकलो, इम्प्रोव्हायझेशन शिकलो, स्टेज डिटेल्स आम्हाला शिकायला मिळाले, त्याचप्रमाणे कॅमेरा अँगल्स वेगवेगळ्या प्रकारचे कसे असतात हे देखील आम्हाला शिकवलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यावेळेला मधुराणी मॅडम आम्हाला शिकवायला आलेल्या होत्या त्यावेळेला त्यांनी अत्यंत नजाकतीने नवरसाचं लेक्चर घेतलेलं होतं. आणि या सगळ्या कारणांमुळे माझा अभिनय सशक्त झाला. मिरॅकल्समध्ये असताना मी तुझं माझं जमेना ही शॉर्ट फिल्म केलेली. बरं, मग ताट पाणी द्या. पण सर तुम्ही सांगा, दर वर्षाला किमान 40-50 लाख हवेत की नाही? मी नाही नोकरी विक्री करत. सकाळी 9 वाजता निघायचं, अगदी मानेवर तलवार ठेवल्यासारखं निघायचं आणि संध्याकाळी 5ची वाट बघायची. आणि बाहेर पडलं केवढं ट्रॅफिक आहे मला नाही वेळ. मी काही नोकरी विक्री करत नाही. त्याचप्रमाणे सखी अंतरंगातली हे स्किट देखील केलेलं होतं. नाही गा, का विचार करतेस ग? अग खर तर ना तुझी आई म्हणून मला खरंच खूप अभिमान वाटतोय ग. आणि या जगाचं काय घेऊन बसलीस ग? रंगला गालाचे मुके घेणारे जग आहे. पण या अशा जगासाठी ना मिरॅकल्सच्या या विश्वातनं बाहेर पडल्यानंतर मी आतापर्यंत ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या अशा. ग्लॅक्सोची ऍड केली, त्याचप्रमाणे स्वरोची लाईट्स केली, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय दिग्गज कलाकारांसोबत मी YCOM 18 ही ऍड केली. त्याचप्रमाणे कोल्हापूरच्या अंबाबाई संदर्भात एक जो इव्हेंट झाला होता त्यामध्ये देखील मी ऍक्टिव्ह सहभाग घेतलेला होता. महर्षी शीघ्रकोपी अर्थातच हे सगळं ऐकल्यानंतर त्यांच्या संतापाचा पारा अतिशय चढला. माझ्या नवऱ्याची बायको या सिरियल मध्ये मी सुषमाताईंचा रोल केलेला होता. स्वतःच्या पायावर उभी आहे, तिला स्वतःची अशी मत आहे. आणि दुसरं काय हवंय ना आपल्याला? आमच्या सुबोधसाठी ना परफेक्ट मॅच आहे. खूप आवडली मला रेवती. त्याचप्रमाणे आता जी झी युवावर आम्ही दोघी ही सिरियल चालू आहे त्यामध्ये देखील मी शिक्षिकेची भूमिका केलेली होती. व्हायचं तिचं अजून नंतर काय झालं ते झालं सोडून द्यायचं. दूरदर्शनवर आपलं जे डीडी सह्याद्री चॅनल आहे त्याच्यावर सखी सह्याद्री हा लाईव्ह टेलिकास्ट कार्यक्रम होतो आणि त्यामध्ये दर गुरुवारी मी सूत्रसंचालनाची भूमिका पार पाडत असते. शाळेत जाणारं अगदी 5वी 6वीचं आपलं मूल शाळेमध्ये शनिवार रविवार सुट्टी आहे हे बघतं आणि आल्यावर आपल्याजवळ आग्रह धरतं ते म्हणजे पर्यटनाला जाण्याचं. ह्या सगळ्या जी कामं मी आज करते त्या सगळ्याचं श्रेय अर्थातच मिरॅकल्स अकॅडमी, प्रमोद सर, मधुराणी मॅडम आणि त्यांची संपूर्ण टीम यांना जातं. आणि म्हणूनच या सगळ्यांचे मनापासून आभार.